अगं मशीन चालू आहे इथं. पाहिजे तेवढं खालून सांगतो तो गहू. पण मग काय प्रॉब्लेम होतो, जास्त खालून जर घेतला तर जी वर्मी राहते, हे वर्मीवरती जो रोटर गेला का माती उचलली जाते, मग गावामध्ये दाण्यामध्ये माती येते, त्यामुळे थोडं वरून सांगावं लागत. एकदम पाहिजे तेवढं मशीनचं कटर बार जो आहे तो पाहिजे तेवढा खाली लावतो तो जमीन लेवल ना. पण मग तेवढं प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे थोडं वर चालवं लागतं. तरी बघ इथं गहू कमी वाढलंय, भरपूर खालून घेतलंय. गुजाची टाकी आहे पाठीमागची, तो वर जो आडा पाईप दिसतो तिथं वर दाण्याची टाकी आहे. 5.5 ते 6 क्विंटलची दाण्याची क्षमता आहे आणि मागचं जी भुसाची क्षमता आहे ती 3 क्विंटल वजन एवढी क्षमता आहे भुसाची. बघ किती खालून घेतलंय. खूपच भारी काढते मशीन गहू, नुकसान अजिबात नाही. या हार्वेस्टर मधून तुम्ही साळ काढू शकता, भात, त्यानंतर गहू, सोयाबीन, हरभरा, मल्टी क्रॉप येतं. ते मध्ये ड्रम बदलले, सेटिंग केले का चालून जातं. तुम्हाला जर या मशीनचं सेटिंगविषयी जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, तुम्हाला त्यावरती पण व्हिडिओ देतो मी, व्हिडिओमार्फत माहिती सांगतो. ट्रॅक्टरबद्दल जर माहिती हवी असेल तर ते पण कळवा. माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहे फार्मा ट्रॅकचे, हा एक फार्मा ट्रॅक 6055 याच्यावरती हार्वेस्टर चढवलं आहे, दुसरा एक जो आहे तो नवीन मधला लेटेस्ट मॉडेल आहे फार्मा ट्रॅक 60 पॉवर मॅक, दोन्ही पण T20 गिअरबॉक्सवाले. T20 गिअरबॉक्स म्हणजे डबल लव टॉप येतो याला. आपलं जे रेग्युलर ट्रॅक्टर आहे त्यांना फक्त सिंगल राहतो, म्हणजे जो रेग्युलर गिअर येतो तो आणि दुसरा एक लव टॉप म्हणून येतो याला. आपला रेग्युलर तो येतो, एक दुसरा लव टॉप येतो आणि अजून एक येतो तिसरा लव टॉप, त्याच्यामध्ये पण स्पीड कमी जास्त करते. तर हा फार्मा ट्रॅक 4 सिलेंडरचा ट्रॅक्टर आहे आणि तो जो दुसरा आहे फार्मा ट्रॅक निस्त 60 तो 3 सिलेंडरचा आहे. हा 60 55 4 सिलेंडरचा आहे. या ट्रॅक्टरला मागील टायर 16 9 28 आहेत, त्या पुढील 7 50 16 आहेत.
बर का खाली ना ढेकळे ते थोडं वरच राहते नॉर्मल ढेकळे गेलते ना बर का ले खाली नकलो वरच राहत नॉर्मल खाली वर होत ना वर मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ येत राहते व्हिडिओ मार्फत तुमच्यावरून माहिती पोहोचवली जाईल. ही जी आहे वर ही पेटी पाणी सर नाव दिसतं ही दाण्याची पेटी आहे दाणे तिथं स्टोर होता पुढचा कटर बार खालीवर करण्यासाठी आणि मागची भुसाची पेटी याला पण पंप दिला आहे तिथं पुढं पण पंप आहे त्या दोन्हीसाठी सपरेट सपरेट ऑब्झर हॉल आहे. या हार्वेस्टरसाठी ट्रॅक्टर जर 4x4 असेल तर अतिशय उत्तम कारण काय होतं पुढचे टायर छोटे असल्यामुळे दांडामध्ये ज्यावेळेस टायर जातं त्यावेळेस मशीन जास्त हापकतं म्हणजे खालीवर खालीवर होतं एकसारखं नाही चालत. फोर व्हील ट्रॅक्टर जर असलं तर पुढचे टायर पण मोठे आहेत ते एवढी इसके नाही बसणार. ओय 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 सीताराम ओय बरा पै 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 पै.